चला तर मग फ्रेंड्स, मी माझ्या घरचं जे अंगण आहे ते त्याच्यामध्ये किती झाड आहेत कसे आहेत आणि कसं म्हणजे त्याचं संगोपन कसं केलं, म्हणजे कोण्या पद्धतीने झाड आहेत तसे ठेवलं आम्ही, तर तुम्हाला जर म्हणजे झाडे जगवायचे असतील तर नक्की तुम्ही झाडे लावा, कारण आपल्या परिसरात म्हणजे पर्यावरणाचं जर आपण संरक्षण केलं तर नक्कीच आपल्याला आरोग्यासाठी खूप खूप चांगलं राहील। कारण आता तुम्हाला माहित आहे की 2 वर्ष झाले कोरोनाची कशी लाट आली, आणि त्या कोरोनाच्या लाटेमुळे काय झालं की ऑक्सिजन खूप कमी पडू लागलं सगळ्यांना, कारण श्वासाचा प्रॉब्लेम होऊ लागला। जर आपण मग आपल्याला काय झालं, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कोणाला ऑक्सिजन भेटलं कोणाला नाही भेटलं, मग त्याच्यामुळे काय झालं तर खूप जे आजारी लोक आहेत त्यांना कोरोना झाला होता, त्यांना ऑक्सिजन भेटलं नाही, मग ते म्हणजे आपल्याला सोडून सगळे गेले। खूप लोकांना ऑक्सिजन न भेटलं नसल्यामुळे ते त्यांना जावं लागलं, म्हणजे त्यांना सगळं सोडून जग सोडून गेले, म्हणजे ते मृत्यू झाले। तर त्यासाठी सांगत आहे मी आजचा संदेश की झाडे लावा, झाडे जगवा, कारण आजची जी काळाची गरज आहे ते झाडे लावूनच आपल्याला सगळं ऑक्सिजन मिळवायचं आहे। तर तुमच्या परिसरात जर जागा असेल, तुमच्या अंगणात जर जागा असेल तर तुम्ही नक्की झाडे लावा, आणि झाडे लावलो प्रत्येक झाड लावायला पाहिजे आहे की नाही, आपल्याला खायला भेटते सगळं भेटते। जांब आहे आमच्या घरी, लिंबूचं सांगितलं तुम्हाला, प्रत्येक झाड आपल्याला खाण्यासाठी आपल्याला त्याच्यातून काहीतरी भेटते म्हणून आपण ते लावायचं आहे की नाही, आपण वेस्टेज झाडं लावायचे की नाही असं म्हणजे कशाला ठेवायचे हे तोडून टाकायचे, तोडून जरी टाकलो तर आपण दुसरं झाड लावायचं छोटं, मग ते मोठं होईल त्याच्यातून आपल्याला काहीतरी खायला भेटेल, फळ भेटेल। तर जसं आमचं थांबाचं झाड आहे ते खूप दिवस झाला, 7-8 वर्ष झालं त्याला, तर आम्ही सगळे नारळ आणि जांभळी उन्हाळ्यामध्ये जांभळीचं झाड खायला भेटते, जांभळं खायला भेटतात। म्हणजे प्रत्येक जे पर्यावरणाचं आपण रक्षण केलं तर आपल्याला छान म्हणजे कुठं विकत घ्यायची गरज पडणार नाही, कुठं जाऊन बाजारामध्ये घेतो म्हणलं तर ते खूप महाग भेटते आपल्याला, म्हणजे जर आपल्या जागेमध्ये जर लावलो तर आपल्याला ते स्वस्तात आपल्याला म्हणजे काही न देता आपल्याला कमी किमतीत खायला भेटतं। तर नक्की तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं संगोपन करा, इतकंच मला या माझ्या अंगणातल्या झाडं जे दाखवलं मी तुम्हाला त्यातून सांगायचं आहे, मला संदेश द्यायचा आहे की आपल्या परिसरात जागा असेल तिथे नक्की तुम्ही झाडे लावून पर्यावरण असं सौंदर्यमय करून टाका, हो की नाही? तुम्हालाही छान वाटेल की आपण आपल्या परिसरात जर झाडं लावलं अंगणामध्ये तर किती छान वाटते नैसर्गिक वातावरण, की नाही फ्रेंड्स? तर नक्की तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा, त्यांना त्यात सांगायचं आहे फ्रेंड्स, तुम्ही नक्की झाडे लावा, आणि आमच्यासारखं जे घरचं परिसर म्हणजे घरचं अंगण आहे तो नैसर्गिक दिसेल, जसं तुम्हाला आता आमचं दिसत आहे शेतात आल्यासारखं, कारण खूप जागा आहे आम्हाला, तर आम्ही झाडं लावलो, आणि तुम्ही नक्की प्रयत्न करा झाडं लावण्यासाठी, इतकंच माझं सांगणं आहे। आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्कीच करून टाकून द्या। ठीक आहे फ्रेंड्स, बाय।